पायथागोरस थेरमच्या लेक्चर 2 ला आता आपण सुरुवात करतोय. सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 38 वर अजून दोन शिल्लक आहेत ती घेऊन आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. इथे त्यांनी काय म्हणलेलं आहे, ट्रायंगल एलिमेंट आहे आणि त्याचे आहेत तीन साइड दिलेले आहेत तुम्हाला. त्या साइडला त्यांनी नाव द्यायची काय आवश्यकता नव्हती, पण त्यांनी दिलेली आहे. त्यांनी विचारले की कशावरून हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग पायथागोरसचा थेरम जर इथे ऍप्लिकेबल झाला तरच तो राईट अँगल ट्रायंगल ठरू शकतो. म्हणून आता इथं आपण काय करायचं, एक काही नवीन स्टेप आहे लक्षात घ्या तुम्ही. स्क्वेअर ऑफ ए लार्जेस्ट साइड, याची सगळ्यात मोठी साइड कोणती आहे, एम, तिचा स्क्वेअर. म्हणजे एम चा स्क्वेअर म्हणजे 13 चा स्क्वेअर किती आला बोला, 169. बरोबर आहे. याला नाव द्या इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि खाली सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स, इतर दोन साइडच्या स्क्वेअरची सम. इतर दोन साइड कोणत्या, एल आणि एन, म्हणजे एल स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, एल स्क्वेअर 5 स्क्वेअर, एन स्क्वेअर 12 स्क्वेअर. बरोबर आहे का? बघा व्हॅल्यू पुट करतोय मी, 5 स्क्वेअर 25, 12 स्क्वेअर 144, यांची ऍडिशन पुन्हा एकदा किती आली, 169. त्याला इक्वेशन नंबर 2 लिहा. चेक करा इथेही आन्सर 169 आलाय, इथेही आन्सर 169 आलाय. याचाच अर्थ सगळ्यात मोठ्या साईडचा स्क्वेअर म्हणजे बोला कोणाचा स्क्वेअर, एम चा स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आलाय. बरोबर आहे. मग जर असं असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल नक्की असतो असं कोणी सांगितलं, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरसने. म्हणून इथं लिहायचं बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रायंगल एलिमेंट इज राईट अँगल ट्रायंगल. आणि जर समजा हे दोन्ही आन्सर मॅच नसते झाले तरी सुद्धा खाली तेच लिहायचं, ट्रायंगल एलिमेंट इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. संपलं. पलीकडच्या एक्झाम्पल मध्ये लक्ष द्या, त्यांनी ह्या डायग्राम घेऊन तुम्हाला काहीतरी प्रूव्ह करायला हवे. प्रूव्ह करण्याअगोदर फक्त मी एवढीच गोष्ट पाहतोय की आतापर्यंत मी तुम्हाला दोनच रूल शिकवले, एक आहे तो म्हणजे जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी आणि दुसरा आहे पायथागोरस थेरम. मी दोन्ही पैकी काहीतरी एक इथे अप्लाय करून पाहतो आणि सॉल्व करूया. जर तुम्ही नीट पाहिलं तर अलीकडच्या आणि पलीकडच्या ट्रायंगल मध्ये एडी ही साइड कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये. म्हणून आता आपण काय करूया, अगोदर अलीकडच्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरूया. म्हणजे बोला काय लिहिणार तुम्ही, इन ट्रायंगल एडीबी अँगल एडीबी इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर बाय पायथागोरस थेरम टेन फर्स्ट हायपोटेन्यूस स्क्वेअर बोले तो एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. पण आताच तुम्ही म्हणला की एडी ही साइड कॉमन आहे म्हणून आपण एडी हे नाव जागेवर आहे असंच लिहूया. मात्र त्याच्यासोबत जो होता बीडी तो प्लस बीडी अलीकडे आल्यावर काय होईल बोला पटकन, मायनस बीडी. बरोबर आहे. याला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर फर्स्ट, कारण ते अलीकडच्या ट्रायंगल मध्ये झालं. असंच एक्झाम्पल आपण पलीकडच्या ट्रायंगल मध्ये सॉल्व करूया. मला सांगा इथे चालू करू, इन ट्रायंगल पलीकडचा कोणता आहे, एडीसी. इन ट्रायंगल एडीसी अँगल एडीसी इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर बाय पायथागोरस थेरम सांगा हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे अगोदर कोणाचा स्क्वेअर होणार, एसी चा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या साईड एडी आणि डीसी, एडी चा स्क्वेअर प्लस डीसी चा स्क्वेअर. इथेही कोणती साईड कॉमन घेणार आहे आपण, एडी. म्हणून एडी हे नाव ऍज इट इज लिहून टाकलं.
हा प्लस आहे, अलीकडे आल्यावर काय होईल बोला, मायनस ए सी स्क्वेअर मायनस बी सी स्क्वेअर. लेट अस कन्सिडर इट एज इक्वेशन नंबर सेकंड. सोपे आता नीट बघा, इक्वेशन वन आणि टू मध्ये दोन्हीकडे एडी एडी हे नाव काय आले, सेम. म्हणून इथं फ्रॉम इक्वेशन वन एंड टू जर हे दोन्ही आलेचेस म्हणजे राईट हँड साइडचे शब्द सेम असतील तर हे अलीकडचे सुद्धा सेम दाखवा. म्हणून ए बी स्क्वेअर मायनस बी डी स्क्वेअर इज इक्वल टू, आता खालचे शब्द द्या, ए सी स्क्वेअर मायनस बी सी स्क्वेअर. आता ज्यांना त्यांना काय हवंय ते चेक करा, ए बी च्या जवळ सी डी नाव आलं पाहिजे, टू प्रूफ मध्ये दिलेलं आहे. हा मायनस सी डी पुढे आल्यावर काय होणार आहे, प्लस सी डी, म्हणजेच बोला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ही निगेटिव्ह टर्म पुढे आल्यावर काय झाली, पॉझिटिव्ह. त्याच पद्धतीने हा मायनस बी डी पलीकडे गेल्यावर प्लस बी डी झाला, बी डी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. आणि जे तुम्हाला हवं होतं ते प्रूफ पण झालं, एक्झाम्पल संपलं. प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 ला आपण सुरुवात करतोय, ज्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की खाली दिलेल्या नंबर पैकी कोणतं पायथागोरियन ट्रिपलेट आहे. एखादा दिलेल्या तीन संख्यांचा समूह ज्याला ट्रिपलेट असं म्हटलं जातं, तो पायथागोरियन ट्रिपलेट तेव्हाच असतो जेव्हा तो पायथागोरसचा रूल फॉलो करतो. म्हणजेच काय बघा, जर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का हे चेक करायचं असेल तर पहिली स्टेप स्क्वेअर ऑफ ए लार्जेस्ट नंबर. सर्वात मोठा नंबर कोणता आहे, फाय. फायचा स्क्वेअर किती असतो, 25. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता राहिलेले जे दोन नंबर तुम्हाला दिसत आहेत त्याचं सेंटेन्स लिहायचं, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू नंबर्स. थ्री स्क्वेअर, फोर स्क्वेअर, 9 प्लस 16, इट बिकम्स अगेन 25. जर तुमचे दोन्ही नंबर सेम आले तरच ते पायथागोरियन ट्रिपलेट असतं. म्हणून काय लिहायचं, फ्रॉम इक्वेशन वन एंड टू फाय स्क्वेअर इज इक्वल टू थ्री स्क्वेअर प्लस फोर स्क्वेअर. बरोबर आहे ना, फायचा स्क्वेअर जेवढा आला तेवढंच आन्सर थ्री स्क्वेअर आणि फोर स्क्वेअरचं आलं. देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरस थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार दिलेला हा नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, 4 9 12, सेकंड वन, 4 9 12. जरा पटपट बोला, सेम या स्टेप मला अलीकडच्या साईडला सांगा, स्क्वेअर ऑफ ए लार्जेस्ट नंबर बोला, लार्जेस्ट नंबर कोणता आहे याचा, 12. सो 12 स्क्वेअर इज 144, इक्वेशन नंबर फर्स्ट. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स किंवा अदर टू नंबर्स बोला, अदर टू नंबर्स कोणते देतात, 4 आणि 9 राहिलेले टू नंबर त्यांच्या स्क्वेअरची सम करा. म्हणजे बोला 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर, 4 स्क्वेअर 16, 9 स्क्वेअर 81, युअर आन्सर इज 97. इक्वेशन नंबर सेकंड, चेक इट, ते दोन नंबर सेम आले का, नाही आले. म्हणून इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन वन एंड टू 12 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर हे नंबर सेम आलेले नाही. म्हणून इथं नॉट इक्वल टू साइन करायचं आणि खाली लिहायचं बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम it is not a Pythagorean triplet.
इट इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट, हे पायथागोरसचे ट्रिपलेट नाही। दुरीगरी जर तुम्हाला लक्षात आली तर या पद्धतीने तुम्ही, मी काही एक्झाम्पल देतो तुम्हाला, थर्ड 5, 12, 13, फोर्थ 1, 24, 70, 74, फिफ्थ 1, 10, 24, 27 एंड सिक्स्थ 1, 11, 60, 61 हे एक्झाम्पल मला तुम्ही सॉल्व करून दाखवा। चला लिहून घ्या। पुढच्या एक्झाम्पलला आता आपण सुरुवात करूया। या एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय लिहिलंय बघा, एम क्यू ची लेंथ 9 आहे, क्यूपी तुमचा 4 आहे, तर एम क्यू काढायला लावलाय। तुम्हाला पण माहिती आहे की जी मध्ये तुम्हाला लाईन दिसते तिला आपण काय नाव देतो, पटकन बोला, जॉमेट्रिक मीन। म्हणून डायरेक्टली आन्सरला सुरुवात झाली, इन ट्रायंगल एम एन पी, अँगल एम एन पी, सॉरी सेगमेंट कोणती कोणाला परपेंडिक्युलर आहे बोला, सेगमेंट एम क्यू इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम पी, देअरफोर बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन टेल मी फास्ट, मधल्या साइडचा स्क्वेअर म्हणजे क्यू एन चा स्क्वेअर इज इक्वल टू, हे राहिलेले जे दोन पार्ट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, एम क्यू मल्टीप्लाय बाय क्यू पी, एम क्यू 9 क्यू पी 4, 9, 4 जा 36, सो एम क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 36, टेकिंग स्क्वेअर रूट। एम क्यू चा फायनल आन्सर किती आलं, 6। दॅट्स ऑल सिम्पल एक्झाम्पल। हे एक्झाम्पल सेम तसंच आहे, या एक्झाम्पल मध्ये ही जॉमेट्रिक मीन आहे, बरोबर आहे का बघा। नॉर्मली तुम्हाला मधल्या साइडची लेंथ काढायला होतं, कारण त्यांनी आता हायपोटेनियसच्या एका पार्टची लेंथ तुम्हाला काढायला सांगितली आहे। आन्सरला सुरुवात करा, इन ट्रायंगल बोला, मोठा ट्रायंगल कोणता आहे, पी क्यू आर, सेगमेंट पीएम इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट, पीएम कुणाला परपेंडिक्युलर आहे बोला, क्यू आर ला, देअरफोर बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन सांगा, मधल्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा, पीएम चा स्क्वेअर, हा इतर दोन तुकड्यांच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो, हायपोटेनियसचे जे दोन पार्ट झालेत ना त्याच्या मल्टिप्लिकेशन एवढा, म्हणजे तिथला क्यूएम मल्टिप्लाय बाय पलीकडचा एम आर, क्यूएम ए एम आर माहीत नाही, आणि पीएम चा स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर 10 स्क्वेअर 100, हा इंटू 8 इकडे आल्यावर डिवाइडेड बाय 8 झाला, 8 ने जर याला तुम्ही डिवाइड केलं, 8 1 जा 8 8 2 जा 16 8 5 जा 40, सो युअर फायनल आन्सर ऑफ एम आर इज 12.5, हे आन्सर 12.5 आहे। पण त्यांनी एम आर नाही, त्यांनी क्यू आर काढायला लावला होता, क्यू आर कसा तयार झालाय बघा, क्यू एम प्लस एम आर, सो 8 प्लस 12.5, युअर फायनल आन्सर इज 20.5, हा तुमचा क्यू आर आला। दॅट्स ऑल। पलीकडच्या एक्झाम्पल मध्ये बघा, हे तर कॉमन सेन्स एक्झाम्पल आहे, हा अँगल 30 हा 90, तर हा राहिलेला अँगल किती मापाचा असेल, 60, सो अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री, रिझन बोला रिमेनिंग अँगल। आता तुम्हालाही माहितीये, तर मी देताना बघा हायपोटेनियसची लेंथ नाही दिली, कारण 90 डिग्रीच्या समोर असतो त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो, बरोबर आहे। त्यांनी आपल्याला 30 च्या अपोजिट साइड दिली आहे, मग 30 चा रूल सांगा मी काय शिकवलाय, साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनियस, सांगा 30 च्या अपोजिट साइड एस आर हाफ ऑफ हायपोटेनियस कोणता, पी आर, एस आर किती दिलाय, 6, हे दिलेलं माप स्वतःच निम्म, हाफ म्हणजे निम्म, मग फुल किती असणार आहे, 12,
इज इक्वल टू हाफ इन टू पी आर हा डिवाइडेड बाय टू अलिग्राला मल्टीप्लाय बाय टू सिक्स टू जा ट्वेल्व पी आर ची लेंथ 12 आली. लक्षात येत आहे पुढे आलेला नसेल इथे लिहून टाका 12. आता ही साइड काढायची राहिली आहे ती कुणाच्या अपोजिट आहे बोला 60 च्या म्हणून इथे लिहायचं साइड अपोजिट टू 60 डिग्री इज रूट थ्री बाय टू टाइम्स ऑफ हाइपोटेनियस. इट मीन्स दैट रूट थ्री बाय टू मल्टीप्लाई बाय पी आर 60 च्या अपोजिट साइड कोणती बोला एस पी. सो एस पी इज इक्वल टू रूट थ्री बाय टू टाइम्स ऑफ पी आर ची लेंथ 12 टू 6 जा 12 6 इंटू रूट थ्री 6 रूट थ्री ही एस पी ची लेंथ आली. अशा पद्धतीने पी आर आणि एस पी आपण दोन्ही लेंथ फाइंड आउट केल्या. लिहून टाका. नेक्स्ट एक्झाम्पलला आता आपण सुरुवात करूया. त्यांनी काय सांगितलेलं आहे ए बी आणि बी सी या दोन साइड का सेम आहे. आता हा तर कॉमन सेन्स आहे की दोन साइड जर सेम असतील तर त्याच्या समोरचे दोन्ही अँगल सुद्धा काय असणार आहेत सेम. म्हणजे आपण आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम असं लिहूया किंवा तुम्ही साइड अपोजिट टू 45 असं लिहिलं तरी चालेल. आता मला सांगा मी शिकवलेला तुम्हाला रूल काय आहे साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. 45 च्या अपोजिट दोन साइड आहे तिथं ए बी पण आणि बी सी पण. म्हणून इथं ए बी आणि बी सी दोन्ही नाव लिहायची. 1/√2 तसंच लिहिलं. सांगा आता हायपोटेनियसचं नाव कोणतं आहे ए सी. इथे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिले पुस्तकामध्ये. 1/√2 मल्टीप्लाय बाय रूट 8 असं डायरेक्ट डिवाइड करता येत नाही म्हणून 1/√2 तसंच लिहा. याचे फॅक्टर पाडा 4 2 8 यातल्या 4 च रूट येत 2 म्हणजेच 1/√2 इंटू याच 4 च रूट 2 बाहेर आलं. आतमध्ये रूट 2 तसाच राहिला फॅक्टर पाडले रूट 2 ला. हा रूट 2 काय झाला कॅन्सल. युअर फायनल आन्सर इज 2 म्हणजेच ए बी असतो किंवा बी सी असतो दोघांची ही लेंथ ही पण लेंथ 2 आली आणि ही सुद्धा लेंथ तुमची 2 आली. शेजारचं एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पल मध्ये त्यांनी तुम्हाला स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअर म्हणजे तुम्हाला माहितीये ज्या रेक्टेंगलच्या चारही साइड सेम असतात त्याला स्क्वेअर म्हणतात. मी वाक्य अगदी बरोबर बोलतो. ज्या रेक्टेंगलच्या तुम्हाला रेक्टेंगल कसं काय प्रत्येक स्क्वेअर हा अगोदर रेक्टेंगलच असतो कारण त्याचे चारही अँगल किती डिग्रीचे असतात 90 डिग्रीचे. मात्र रेक्टेंगल मध्ये अपोजिट साइड सेम असतात हे बघा अशा. आणि स्क्वेअर मध्ये मात्र चारही साइड सेम असतात. ते म्हणतात की जर या रेक्टेंगलचा सॉरी स्क्वेअरचा डायगोनल दिसतोय तुम्हाला हा 10 सेंटीमीटर असेल तर सांगा या लेंथ ऑफ साइड्स किती असतील. हे एक्झाम्पल 45 45 90 डिग्रीने सुद्धा सुटेल आणि पायथागोरसने सुद्धा सुटेल. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. मला असं वाटतं पायथागोरसने सोडवणं तुम्हालाही जास्त सोपं जाईल. का कारण की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ स्क्वेअर आणि त्याच्यामुळे तुमच्या ऑल साइड्स त्याच्या काय असणार आहेत मला सांगा सेम. मग त्या साइड्सला आपण काय कन्सिडर करू एक्स म्हणून द्यायचं इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री देअरफोर बाय पायथागोरस थेरम बोला ए बी सॉरी डायगोनल कोणता आहे बोला ए सी स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोन साइड ए बी आणि बी सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ए सी चा स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर इथे एक्स स्क्वेअर दुसरी ही साइड एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर इकडे 100 हा इंटू 2 आलेला आहे डिवाइडेड बाय 2 100 बाय 2 चा आन्सर येणार 50. या 50 चे स्क्वेअर रूट काढा
अंडर रूट 50 पलीकडे राहिला x सांगा 50 चे रूट मला माहिती 25 टू जा 50 x फाइनल आंसर 5 रूट 2 या स्टेप जरी थोड्या मोठे असले तरी तुमच्या लक्षात राहण्यासारखे कारण ह्या नॉर्मल पायथागोरस आहे ही आली तुमची साइन ऑफ ए स्क्वेअर म्हणजे तुम्हाला दिलेल्या स्क्वेअरची साइड 5 रूट 2 सेंटीमीटर असेल त्यांनी तुम्हाला पेरिमीटर पण काढायला होते मग पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल बट पेरिमीटर म्हणजे काय चारही साइडची ऍडिशन करायची म्हणजे 4 मल्टीप्लाई बाय साइड आता मला सांगा आता वेळेत आपण शोधलं की तुमची एक साइड किती आली 5 रूट 2 अशा बाकीच्या सुद्धा काय असणार 5 रूट 2 असणार म्हणजे 4 मल्टीप्लाई बाय 5 रूट 2 युअर फाइनल आंसर इज 20 रूट 2 कारण नॉर्मल नंबरचा मल्टिप्लिकेशन होणार रूट 2 एज इट इज राहणार सेंटीमीटर हे तुमचं एक्झाम्पलचं काय आलं पेरिमीटर अशा पद्धतीने हाही क्वेश्चन संपला पलीकडच्या क्वेश्चन मध्ये नॉर्मल पायथागोरस वापरायचा आहे क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रेक्टेंगल ओके लेंथ किती दिलेली आहे 35 ब्रेथ दिलेली आहे 12 डायगोनल काढायला पायथागोरस लिहा म्हणून बोला काय लिहिणार इन ट्रायंगल एबीसी सेम स्टेप एंगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम सुरू एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर पहिल्यांदा हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणा हायपोटेनियस म्हणा किंवा रेक्टेंगलच्या भाषेत त्याला डायगोनल म्हणा त्याला काही नाही फरक पडत एसी स्क्वेअर झाल्यानंतर राहिलेल्या दोन साइडचा स्क्वेअर करायचा इथे पुढ व्हॅल्यूज 12 स्क्वेअर 35 स्क्वेअर 12 चा स्क्वेअर 144 असतो 35 म्हणजे 35 करून बघा 1225 येतं यांचे ऍडिशन करूया 1369 आली एसी स्क्वेअर जर तुमचा 1369 आला तर टेकिंग स्क्वेअर रूट करून बघा 1369 हा 37 चा स्क्वेअर असतो म्हणजे एसी ची लेंथ तुमची किती आली 37 सेंटीमीटर आली म्हणजे खाली पूर्ण अंक घेतलंयचं लेंथ ऑफ डायगोनल त्या डायगोनलची लेंथ 37 सेंटीमीटर असेल नीट लक्ष द्या इथे 45 चा रूल वापरला हा पायथागोरस वापरलाय मी अजूनही सांगतोय हे एक्झाम्पल सुद्धा 45 45 90 डिग्रीच्या ट्रायंगल थेरमने सुटत पण आपण पायथागोरस सोपा होता म्हणून वापरला इथे मात्र नॉर्मल पायथागोरस युज केलाय लिहून टाका सेवन्थ एक्झाम्पल ला आता आपण सुरुवात करूया या एक्झाम्पल मध्ये मगाच्या प्रमाणे जॉमेट्रिक मीन आणि पायथागोरस एवढ्याच दोन बेसिक कन्सेप्ट आपल्याला वापरायचे ही मधली लाईन आपण जॉमेट्रिक मीन म्हणून वापरतो तिची लेंथ अगोदर दिली आहे म्हणून आपण ती प्रॉपर्टी अगोदर वापरूया आन्सरला सुरुवात झाली इन ट्रायंगल बोला डी एफ ई अँगल डी एफ ई इज इक्वल टू 90 डिग्री देअरफोर बाय पायथागोरस थेरम सॉरी जॉमेट्रिक मीनला अगोदर कोणती लाईन परपेंडिक्युलर आहे ती लिहावी लागते सेगमेंट एफ जी परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस डी ही एफ जी परपेंडिक्युलर आहे ना डीला बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन बोला मधल्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा एफ जी चा स्क्वेअर हा इतर दोघांच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो म्हणजेच डी जी मल्टिप्लाय बाय जी टू बी कंटिन्यू एफ जी चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा 12 चा स्क्वेअर डी जी 8 जी माहित नाही 12 स्क्वेअर 144 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू जी यांनी याला डिवाइड करा 8 1 8 8 8
64 तुमची जी ची लेंथ किती आली बघा पटकन 18 आलेला आंसर इथे लिहून टाका 18 लक्षात आले पुढे जाऊया आता मी तुम्हाला दाखवतो त्या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस यूज करूया हे बघा इथे पायथागोरस वापरू सांगा या ट्रायंगलचं नाव डी जी एफ म्हणून इथे लिहायचं इन ट्रायंगल डीजीएफ एंगल डीजीएफ इज इक्वल टू 90 डिग्री देयरफॉर बाय पायथागोरस थेरम सांगा 90 डिग्रीच्या समोर दिसते ती साइड हायपोटेनियस असते म्हणजेच बोला कोणाचा स्क्वेअर डीएफ चा स्क्वेअर इज इक्वल टू डीजी चा स्क्वेअर प्लस राहिलेली बाजू जीएफ चा स्क्वेअर टू बी कंटिन्यू डीजी 8 स्क्वेअर जीएफ 12 स्क्वेअर 8 स्क्वेअर 64 12 स्क्वेअर 144 याचे ऍडिशन करा 208 हा तुमचा डीएफ चा स्क्वेअर आला आता याचं स्क्वेअर रूट काढताना थोडी काळजी घ्या टेकिंग स्क्वेअर रूट डीएफ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 208 त्याला 16 ने डिवाइड करा बोला 16 ने जर याला डिवाइड केलं अशा पद्धतीने 208 ला 16 ने डिवाइड करा 16 म्हणजे 16 राहिले 4 वरून घेतले 8 48 झाले 16 3 चा 48 16 मल्टीप्लाय बाय 30 असे याचे फॅक्टर पडले 16 कोणाचा स्क्वेअर असतो 4 चा म्हणजे इथून 4 कॉमन घेतले अंडर रूट 13 राहिले ही कोणाची लेंथ आली बघा बीएफ ची आले आंसर इथे लिहून टाका 4 रूट 13 सोपे पुढे जाऊया आता मी दाखवतो त्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरू बघा खालच्या साईडला दिसतोय तो याच्यामध्ये पायथागोरस यूज करा बोला ट्रायंगलचं नाव सांगा एफ जी ई हा 90 तर हा सुद्धा काय असणार 90 म्हणून इथे लिहायचं इन ट्रायंगल एफ जी ई एंगल एफ जी ई इज इक्वल टू 90 डिग्री देअरफोर बाय पायथागोरस थेरम बोला या रेड कलरच्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीच्या अपोजिट ही साइड आहे म्हणून हा हायपोटेनियस होईल एफ चा स्क्वेअर इज इक्वल टू बोला राहिलेल्या दोन साइड एफ जी आणि जी ई पुढचे व्हॅल्यूज एफ ई माहित नाही 12 स्क्वेअर जी ई 18 स्क्वेअर 12 स्क्वेअर 144 18 चा स्क्वेअर बोला किती असतो 324 यांचे ऍडिशन करा 864 468 एफ स्क्वेअर इथे हे स्क्वेअर रूट जरा व्यवस्थित काढा टेकिंग स्क्वेअर रूट बोला एफ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 468 ला ही आपण 16 ने डिवाइड करा 16 टू जा 32 4 1 8 सॉरी 16 ने इथे डिवाइड करूया आपण 69 36 ने होते हो गया 36 1 36 10 8 36 3 1 0 8 झाले बघा इथे याचे फॅक्टर मागाशी फॅक्टर आपले पडले होते 16 इंटू 13 आता फॅक्टर पडले 36 इंटू 13 36 कोणाचा स्क्वेअर असतो 6 चा म्हणून 6 अंडर रूट 13 शिल्लक राहिले हा आला एफ ई स्क्वेअर रूट काढताना नेहमी लक्षात ठेवा
जसे की 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49, 8 स्क्वेअर 64, 9 स्क्वेअर 81, असे नंबरच घ्यायचे फॅक्टर पाडताना म्हणजे तुमचं फायनल आन्सर येतं. त्यांनी तुम्हाला तीन आन्सर काढायला लावली होती, ईजी 18 आलाय, एफडी 4√13 आलेला आहे आणि ईएफ 6√13 आलेला आहे. लिहून टाका. या एक्सरसाइज म्हणजे ते नाइंथ एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यासाठी मला तुम्हाला अपोलोनियसचं थेरम शिकवावं लागेल जो मी लेक्चर नंबर 3 मध्ये शिकवेल आणि नाइंथ एक्झाम्पल ही त्याच वेळी घेईन. आता मी डायरेक्टली 10th एक्झाम्पलला सुरुवात करतोय. 10th एक्झाम्पल मध्ये ते काय म्हणतात की हा एक रोड आहे, स्ट्रीट असं त्यांनी त्याला म्हणलंय. त्या स्ट्रीट वर त्यांनी 5.8 मीटर लेंथ असलेली एक लॅडर लावली आहे. लॅडर बोलले तो शिडी लावलेली आहे. ती शिडी अगोदरच्या बिल्डिंगच्या 4 मीटर हाईट पर्यंत जाते, इथपर्यंत. मात्र ती रस्त्यापासून म्हणजे मिडल पॉइंट पासून थोडीशी पलीकडे, त्याच्यामुळे ती शिडी पलीकडच्या बिल्डिंगवर टिकवली तर मात्र ती 4.2 मीटर पर्यंत जाते. एकदा या बिल्डिंगला टिकवतात, एकदा पलीकडच्या बिल्डिंगला टिकवतात. त्यांनी साधा प्रश्न विचारला, या स्ट्रीटची लांबी काय असेल? व्हॉट इज द लेंथ ऑफ द स्ट्रीट? दोन्ही मध्ये पायथागोरस वापरा क्वेश्चन संपलेला आहे म्हणून इथं आपण लिहूया. बोला, पहिल्यांदा इन ट्रायंगल ए बी सी एंगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. बोला पटपट. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. व्हॉट इज ए सी? 5.8 स्क्वेअर, ए बी 4 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर 33.64. तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा, 5.8 इंटू 5.8 33.64 येत. 4 स्क्वेअर 16 प्लस बी सी स्क्वेअर हा प्लस 16 आणि आल्यावर मायनस 16 होईल. पलीकडे राहिलं बी सी स्क्वेअर. तुम्हाला माहित असेल 33.64 मधून 16 अलीकडच्या नंतर मधून मायनस करतात, त्याच्यामुळे इतर 17.64 येणार. म्हणून 17.64 इज इक्वल टू बी सी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, ज्या पद्धतीने 5.8 चा स्क्वेअर 33.64 येतो, त्याच पद्धतीने 4.2 चा स्क्वेअर 17.64 येतो. म्हणजे जिथं जर आपण 17.64 चा स्क्वेअर रूट काढलं तर बीसी ची लेंथ किती येणार? बोला, 4.2. जर माझं गणित कंप्लीट नाही झालं तर पलीकडे पायथागोरस तुम्ही युज करा. आता आपण अलीकडचं काढूया. बोला, इन ट्रायंगल ईडीसी अँगल ईडीसी इज इक्वल टू 90 डिग्री. इथे आन्सर 4.2 मीटर आलं. पायथागोरस वापरल्यावर इथं आन्सर तुमचं 4 मीटर येईल. त्यांनी लेंथ ऑफ द स्ट्रीट विचारलं होतं. लेंथ ऑफ स्ट्रीट, स्ट्रीटचं नाव बीडी. बीडी कसा तयार झाला? बोला, बीसी प्लस सीडी म्हणजेच 4.2 प्लस 4 इट बिकम्स 8.2 मीटर. तुमचा फायनल आन्सर येईल.